अमरावती मध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला. अमरावती मध्ये 111 फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती बसवली जाणार आहे आणि या मूर्तीची प्रतिकृती अमरावती मध्ये दाखल झाली. या हनुमान मूर्ती समोरच राणा दाम्पत्याचं हनुमान चालीसा पठण होतं. ठाकरे सरकार गेल्यानंतर 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्पच राणा दाम्पत्याने केला होता. अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात 10 एकर जागेमध्ये देशातील भव्य मूर्तीचं लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. महिला बाहेर निघाली त्याच्यावर एवढा अत्याचार, 14 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की 6 तारखेपासून सगळे कोटांना सुट्टी होणार आहे, त्यांना 1 महिना अजून आपण आतमध्ये ठेवायची. ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते. अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे. मला विश्वास होता की जी लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी. मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता. पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही. माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसरे महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही. माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर जी मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101 मी हनुमान चालीसाचं पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका. माझा तुमच्यावरचा विश्वास, आम्ही जे विश्वास करून हनुमान चालीसाचं पठण करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका, माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका. हा प्रार्थना करून दर दिवशी 101 हनुमान चालीसाचा पठण मी त्या जेलामध्ये केला. केल्यानंतर तिथेच मी प्रण घेतला की बाहेर आल्यानंतर 111 फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठे घरांमध्ये जन्म घेतला जरी असला, भावना गरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्या मध्ये तुमच्या पेक्षा जास्त आहे हो. आमच्या देवावर विश्वास कोणीच आमच्याकडनं घेऊ शकत नाही. तुम्ही अत्याचार जरी केला असन, लोक तुमच्या नावाने जरी घाबरत असन, नवनीत राणा आणि रवी राणा देवाला मानणारे आहे आणि हनुमंताचा आशीर्वाद आणि रामलल्लाचा आशीर्वाद ज्याचे पाठीशी आहे त्यांना कोणाचीही भीती नाही आणि ते मी त्यांना करून दाखवलं. रवीजी सोबत जेव्हा मी भेटली, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, 14 दिवस ज्यांनी जेलाचं नाव कधी स्वप्नातही विचार केला नाही आणि ते झाल्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये मानेच्या त्रासमध्ये मी जेव्हा तिथे ऍडमिट झाली आणि रवीजी तिथून आपल्या जेलातून मला भेटीला आले, कोणती बायको आहे एवढं दुःख सहन केल्यानंतर आपल्या नवऱ्याला पाहून कोणाचे अश्रू थांबते. जीवनसाथी जो असते त्याच्यासमोर त्याच्यावरी बोट उचलल्या, MRI झाला त्याच्यावरी बोट उचलल्या, काही केलं त्याच्यावरी बोट उचलल्या. मी एक गोष्ट सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास, जो घमंड, जो ॲटिट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया. तुम कौन से खेत के मूली है. ज्या पद्धतीने अरे 56 वर्षाचा ज्या परिवारात कुटुंबात तुम्ही जन्माला आले ते घर सांभाळून ठेवू शकले आणि उद्धव ठाकरेजी तुम्ही ज्या विचारधारांवर 40 आमदार तुमचे निवडून आले
तुम्ही सांभाळून ठेवू शकले आणि उद्धव ठाकरेजी ज्या विचारधारांवर आमचे आदरणीय बाळासाहेबांनी जीवाचा रान केला रक्ताचा पाणी केला ते विचारधारा तुम्ही आपल्या घरात ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी। या महाराष्ट्र काय ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिथून अश्रू देत असन की मी ज्या माझे मुलाला जन्म दिला त्यांनी माझी विचारधारा या मातोश्रीमध्ये जिवंत ठेलीनी त्याला गाडण्याचं काम जरी कोणी केला असन तर ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे। आज जोडे भक्तगण इथे उपस्थित आहे सगळ्यांना मी एवढीच विनंती करीन की 111 फुटाची जेव्हा आपण मूर्तीच्या पूजन सुरू करू त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की आपण आपल्या अंगणातली थोडी माती 1 रुपये आणि 1 इट त्या मंदिराचे त्या सौंदर्यीकरणासाठी आपलं सगळ्यांचं योगदान राहिलं पाहिजे एवढीच विधान राहिलं पाहिजे एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना कडेन। आणि जे दुष्ट लोक आहे त्यांना अमरावतीची मूर्ती इथून उभी राहिली पाहिजे आणि महाराष्ट्राचे शेवटचे टोकापर्यंत ते विरोधकांना ते दिसली पाहिजे एवढी उंच आणि विश्वास देऊन त्या स्थळला आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे। आणि हनुमानगडी अयोध्या मधून हनुमानगडीचे इथून त्याची माती आणून त्याची पूजन करून तर त्या मूर्तीची सुरुवात आपण करणार आहे एवढंच मी आपल्याला सांगते। आपण सगळे इथे आले आणि हनुमानजीच्या जन्मोत्सव मध्ये सगळे आपण सहभागी झाले। आज मला मी काही महिलांना पाहत आहे कोणी पदरानी असं करत आहे कोणी तसं करत आहे ते 14 दिवस तुम्ही आठवा भर उन्हामध्ये जेव्हा 14 दिवस त्या जेलामध्ये मी काटले असन ते कोणत्या पद्धतीने मी तिथे राहिली असन ते विचार करून जर 1 मिनिट तुम्ही विचार केला त्या भर उन्हामध्ये 6 तारखेपर्यंत 6 मेपर्यंत जे मी काढले असन ती फक्त चिंगारी घेऊन तिथून बाहेर निघाली होती आणि जोपर्यंत ती मी शांत करत नाही तिथपर्यंत नवनीत राणा रवी राणा शांत बसत नाही एवढंच मी सांगते। आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझे पाठीशी राहील एवढाच विश्वास देते। आणि सगळे महाराष्ट्राची जनताला जोडे पत्रकार बंधू माझे भाऊ सगळे इथे उपस्थित आहे मी एवढीच विनंती करेन जो रामलल्लाची रामलल्लामध्ये विश्वास ठेवत नाही जो हनुमंतामध्ये विश्वास ठेवत नाही जिथे जिथे महाविकास आघाडीची सभा होत आहे जिथे जिथे उद्धव ठाकरेजी भाषण करत आहे त्या ठिकाणी आपल्याला शुद्धीकरण करण्याचं काम करायचं आणि तिथे प्रत्येक ठिकाणी हनुमान चालीसाचा पठण त्या परिसरामध्ये सगळे लोकांनी केलं पाहिजे। जो हा हनुमंताला मानत नाही जो राम भगवानाला मानत नाही ते ठिकाण अपवित्र होऊन जातात त्या ठिकाणीला पवित्र करण्याचं काम या महाराष्ट्राची जनता हे करणार एवढा विश्वास आहे। आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझे पाठीशी रवीजी पाठीशी आणि देवाला एवढीच प्रार्थना करते जोडे या पेंडॉलमध्ये आहे जोडे या देशामध्ये जोडे महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांचे पाठीशी राहिली पाहिजे एवढीच देवाचरणी मी प्रार्थना करते। आणि सगळ्यांना आज हनुमंताचे जन्म उत्सवचे निमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि एकदा जोरदार नारा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खूप खूप धन्यवाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।